नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वच्या सर्व विषयांचे सेतू अभ्यासक्रम आप आपण पूर्ण करून घेतलेले आहेत अगदी दुसरीपासून तर दहावीपर्यंत सर्वचे सर्व विषय आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत नक्की सर्वांनी ते पाहू शकता येतात दहावीचे सर्व व्हिडिओज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आपल्या चॅनेलवरती आहेत विद्यार्थी मित्रांनो रोज संध्याकाळी आपले साडेआठ वाजता लाईव्ह लेक्चर आपण स्टार्ट करतो आहे त्याला सर्वांनी वेळेवरती जॉईन करा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो माझी विनंती असेल तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून आपण मागच्या चार पाच वर्षांपासून जे मिशन नाईंटी फाईव्ह चालवत आहोत दहावीचा अभ्यास कसा करावा यूट्यूबला सर्च करा महाराष्ट्रामध्ये रँकिंग नंबर वनला आहोत हे सर्वांना माहिती असेल तर सर्व माझ्या विद्यार्थ्यांना विनंती असेल की रोज लाईवला जॉईन करून तुम्हाला देखील हे नाईंटी फाईव्ह पर्सेंट मिळवायचे आहेत या ठिकाणी तुमचं नाव लिहा हजेरी क्रमांक टाका आणि तुमच्या शाळेचं नाव लिहा त्या ठिकाणी माध्यमिक जी शाळा तुमची आहे तिचं नाव मी आपल्या क्लासचं नाव लिहिलं आहे माझं नाव लिहिलं आहे पहा हा उतारा जर वाचला तर तुम्हाला उतारायची उत्तरं अतिशय सुंदरपणे मी दिलेली आहेत लिहून दिलेले आहेत ती नक्की सर्वांनी पहा माणसाचा जीवनाबद्दलचा विचार सुखी समाधानी यशस्वी असावे माणसाचा सुख दुःखाबद्दलचा अनुभव जर पाहिला तर दुःख मनभर सुख कनभर असतं कारण लिहा अहंकार डोळ्यांना दिसत नाही अहंकार डोळ्यांना दिसत नाही कारण अहंकार सूक्ष्म व स्थूल स्वरूपात असतो केव्हा ते लिहा माणसाला ज्ञान व समाधान प्राप्त होईल अहंकाराचा नाश झाल्यावर माणसाला ज्ञान व समाधान प्राप्त होईल ही खरी शोकांतिका आहे माणसाला खूप अहंकार आहे त्यामुळंच तो ज्ञान मिळू शकत नाही जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं आहे अहंकाराचा नाश करण्यासाठी माणसाने माणसाने काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते ते लिहा लिही केलेलं आहे त्या ठिकाणी पण लिहा आहे त्या ठिकाणी अहंकाराचा नाश करण्यासाठी अहंकारावर एकाग्रता करून त्याला ताब्यात ठेवायला शिकले पाहिजे अज्ञानाला आलेला आकार म्हणजेच अहंकार त्यामुळे अज्ञान दूर केले पाहिजे नम्रता व शांतता अंगीकारली पाहिजे आता ही कविता व्यवस्थितपणे वाचा वाचलंच पाहिजे वाचाल तर वाचाल बाळांनो दहावीला आपल्याला स्कोर करायचा आहे मराठीमध्ये आपल्या विद्यार्थ्याला नाईंटी फाईव्ह मार्क्स आहेत तुम्ही एकदा पहा मी एका विद्यार्थिनीची मुलाखत घेतलेली आहे आपली शिवांजली पाटील नावाची विद्यार्थिनी तिची मुलाखत सर्वांनी पहा अभ्यास कसा केला होता पहा कवीने वर्णन केलेली झोपडीतील सुखे जमिनीवर झोपता येते आकाशातील ताऱ्यांचा उजेड बाहेरचा मोकळा वारा मिळतो देवाचे नाव नित्य घेता येते कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपण पाहिले तर पडावे पहावे महाली झाली महाला त्यानंतर महाला आला त्यानंतर तिजोऱ्या सोऱ्या हे जे शब्द आहे यमक जुळणारे शब्द आहेत खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा असं म्हटलं आहे त्याच्याचा अर्थ आहे राजमहाला चौकी पहारे असतात त्यामुळे अनेकांना बंदी असते सर्वसामान्यांना तिथे वावरण्याचे भय असते तसे माझ्या झोपडीत यायला कसलाही मजाव भीती नाही तर खाली तुम्हाला काय म्हटलंय उपमेय आहे सुरेशचं उपमेय आहे उपमान जर पाहिले तर मोती आहे टकळी चालवणे म्हणजे न थांबता सतत बोलत राहणे आपण बऱ्याचदा आपल्या आईवडील किंवा आपल्या आजी आज आजोबा म्हणतात कशाला टकळी चालवतो रे कशाला टकळी चालवतो म्हणजे याचा अर्थ असाच की न थांबता सतत बोलत राहणे म्हाताऱ्या आजीच्या तोंडात एकसुद्धा दात नाही पण तोंडाची टकळी सारखी चालू राहते आपल्याला माहिती आहे म्हातारे आजी असेल किंवा आपले कि आजोबा असतील नेहमीच बोलत असतात त्यांचे अनुभव आपल्याला शेअर करत असतात खऱ्या अर्थानं नाळ तुटणे संबंध तुटणे असं म्हणतो अजय मुंबईला आल्यापासून त्याची आपल्या भावासोबतची नाळ तुटली तांदळाचं तांदळाचं आत दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो म्हणजे या ठिकाणी पहा शब्द शुद्ध करून लिहायला सांगितलं आहे तांदळाच्या आत दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो खालील विरामचिन्हे पहा अर्धविराम आहे आणि दुसरा कोणता आहे उद्गार चिन्ह आहे देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा या ठिकाणी रस कोणता आहे शांती रस आहे आणि भक्तिरस आहे कथालेखनमध्ये तुम्हाला या ठिकाणी कथा दिलेली आहे व्यवस्थितपणे पहा रोहिणी नावाची एक जन्मता अंध मुलगी असते तिला शिक्षणाची प्रचंड ओढ होती तिने आईवडिलांना सांगून शाळेत प्रवेश घेतला ती मन लावून शिक्षकांचे शिक्ष शिकवणे श्रवण करत असे शंका असेल तर विचारत असे असेच तसेच घरी येऊन यूट्यूबद्वारे जाणून घेत असे जसं तुम्ही आता यूट्यूबचा माझा व्हिडिओ पाहत आहात ना एकदा सर्च करा बाळानं कोणतंही प्रकरण दावीचं लगेच तुम्हाला एका मिनटामध्ये विज्ञानाचं प्रकरण मिळेल गणिताचं प्रकरण आपलं चॅनेलवरती नक्कीच पहा सर्वांनी अगदी डिटेलमध्ये घेतलं आहे मी एनी प्रॉब्लेम डायरेक्ट बाळांनो तुम्हाला ते परत एकदा घेणार आहे मी लाईव्हच्या माध्यमातून तुमचा प्रत्येक डॉट डाऊट मी बाहेर काढणार आहे पहा तर जाऊन घेत असे नवनवीन घडामोडी इतिहास विज्ञान यूट्यूबद्वारे जाणून घेत असे तिला कलेक्टर होण्याचा ध्यास होता ते तिचे स्वप्न होते त्या दृष्टीने तिने बी एची ची पदवी मिळवली तिच्या कॉलेजमध्ये ती प्रथम आली शिक्षकांच्या मदतीने तसेच यूट्यूबद्वारे शिकून माहिती घेत तिने यू पी एस सी स्पर्धा परीक्षेत देशात रँकमध्ये येऊन घवघवीत यश मिळवले व ती कलेक्टर झाली ही होती त्या मुलीची रोहिणीची स्टोरी तुमच्या शाळेची त्या ठिकाणी पहा प्रवेशासाठी जाहिरात करा म्हटलं आहे सुस्वागत आणि सन्माननीय पालकमित्र हो लवकरच शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसची सुरुवात होत आहे प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता भिडसावत असेल पण चिंता नको आजच आपला आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा आमच्या शाळेत प्रवेश निश्चित करा व निर्धास्त रहा सरस्वती विद्या मंदिर चाकण असं आपण या शाळेचं नाव ठेवलेलं आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट बाळांनो प्लीज माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब तुमचा एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देत असेल आपल्या चॅनेलवरती जी लाईव्ह लेक्चर मी तुमच्यासाठी घेणार आहे मोफत असतील एकही रुपया मागील पाच दहा वर्षांपासून मी घेतलेला नाही कुणाकडूनही घेणार नाही भविष्यातही ना घेणार नाही फक्त तुम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट राहून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच